मी विशाखा, विशाखाज रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी शेंगदाण्याची लाडू दाखवणार आहे। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक लाडू आहेत। मुलांना आपण संध्याकाळी भुकेच्या वेळी म्हणजे 4-5 दरम्यान काहीतरी खायला लागते, त्यावेळेला आपण बेकरीचे पदार्थ देण्यापेक्षा हे पौष्टिक लाडू देऊ शकतो आणि खूप कमी वेळात हे लाडू होतात। तर चला आता आपण ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। तर इथं शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी ह्या वाटीने मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तर आता हे मंद आचेवर शेंगदाणे आपण खमंग भाजून घेणार आहोत। तुम्ही घरच्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता। तर आता इथं आपले शेंगदाणे हे खमंग भाजून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे आपले लाडू खूप चविष्ट होतात। तर आता आपण हे सगळे थंड करून घेऊया आणि ह्याच्यावरची सालं काढून घेऊया। तर इथं तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत आणि मी हे सालं पण काढून घेतलेले आहेत त्यावरची। आणि यासाठी मी हा सेंद्रिय गूळ घेतलेले आहे। आमच्याकडे ह्या एवढ्या छोट्या छोट्या ढेप मिळतात, तुम्ही मार्केटमधला कोणताही गूळ घेऊ शकता। आणि ह्यामध्ये सुंठ आणि वेलची घातलेलीच आहे, त्यामुळे मी वरून नाही घालणार। तर तुम्ही सुंठ आणि वेलची वरून घालावी लागेल तुम्हाला। तर हा सेंद्रिय गूळ एवढ्या मी 4 छोटे छोटे टेप घेतले एका 1 वाटी शेंगदाण्यासाठी। तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहोत। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात हे गुळाचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि शेंगदाणे ते आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता मी थोडासा जाडसरच असा कूट ठेवलेला आहे, फार बारीक नाही केलेला, त्यामुळे शेंगदाणे खाताना खूप छान लागतं, लाडू खाताना खूप छान लागते। तर हे पहा हा जाडसरच थोडा मी कूट ठेवलेला आहे। हा तर अशा पद्धतीचा ठेवायचा, लाडू खाताना थोडं दातात शेंगदाणे आले की छान वाटते खायला। तर आता आपण हे जे लाडू वळून घेऊया। तर अशा पद्धतीनं हे छोटे छोटे लाडू आपण असे चांगले हे वळून घेऊया। हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर झालेले आहेत आपले लाडू, वास पण खूप छान येतोय आणि लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी ही लाडू आहेत। तर बेकरी प्रोडक्ट्स देण्यापेक्षा आपण हे भुकेच्या वेळी मुलांना संध्याकाळच्या वेळी वगैरे आपण देऊ शकतोय लाडू। तर तुम्ही करून पहा लाडू खूप सुंदर होतात। तर आता हे शेंगदाण्याचे लाडू आपल्या इथे तयार आहेत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, खूप कमी वेळ लागतो ह्या रेसिपीला आणि खूप हेल्दी असे पौष्टिक लाडू आहेत ते तुम्ही मुलांसाठी बनवू शकता तुमच्या। आणि तुम्ही ही रेसिपी माझी जरूर करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसाठी।